या तिन्ही मुलांना मी शिवछत्रपती पुरस्कार मिळवून द्या. मला जे नाही मिळालं ते या तीन मुलांना मिळवून द्यायचं, पण माझं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही? तुला सांगितलं होतं हे आपल्याच्यानं निभणार नाही म्हणून. नमस्कार, मी मिलिंद शिंदे. माझा नवीन सिनेमा येतो आहे, म्हणजे माझा म्हणजे त्या सिनेमाचं मी दिग्दर्शन केलेलं आहे. सिनेमाचं नाव आहे रे राया. आपण नेहमी कलाक्षेत्रात येताना आपण काही स्वप्न बघितलेले असतात, म्हणजे चौथीत असल्यापासून मी नाटकात काम करतो, अभिनय करायचो. शालेय नाटकात जे पाठ्यपुस्तक असायचे त्यातलं एक नाटक त्यात समाविष्ट असायचं, आणि आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी ती नाटकं करायचे ते, आणि त्यात मला काम मिळालं, आणि चौथीपासून ते आज तागायचं समजा मी काम करतो आपण असं म्हणू. पण मग शाळेत काम करताना, कॉलेजमध्ये काम करताना बक्षिसं मिळायची. त्यानंतर मी दिल्लीला गेलो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला, ते संपवून मी पुण्याला गेलो फिल्म इन्स्टिट्यूटला, आणि दोन्ही करून मी इकडे आलो. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी सुरुवात केली अभिनेता म्हणून, म्हणजे पहिला सिनेमा केला मी गिरीश कर्नाडांकडे कानडी भाषेतला. तो सिनेमा मी काय माझ्या अभिनय कौशल्यावर मिळवला असं मला कधीच वाटत नाही, आणि मी त्याचं श्रेय कधी मागत नाही. म्हणजे माझ्या NSDच्या वर्गातली माझी मैत्रीण कर्नाड साहेबांना भेटायला गेली, आणि तिच्यासोबत काम करताना ते ड्रामा स्कूलमधले काही फोटोग्राफ्स होते, आणि ते फोटोग्राफ्स बघताना गिरीश कर्नाड साहेब म्हटले की हा माणूस कोण आहे, म्हणजे हा विद्यार्थी कोण आहे. तर तिने सांगितलं माझ्याबद्दल, आणि कर्नाड साहेबांचा माझ्या वडिलांना फोन आला, म्हणजे त्यावेळेस हे नव्हते, मोबाईल्स वगैरे नव्हते. त्यानंतर मी तिकडे कानडी भाषा शिकलो, त्या कानडी सिनेमात काम केलं, आणि मग मराठीत काम सुरू झालं. वामन केंद्रीच्या निमित्तानं मी ती फुलराणी नाटकात आलो, मग विनय आपटेंकडे काम केलं कथावरणाची, करता 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 आलं, आणि मग गजेंद्र आहेरे नावाचा माणूस माझ्या एकूण जीवन प्रवासामध्ये आला, आणि गजेंद्र आहेरेमुळे मला पहिला सिनेमा मिळाला. त्या सिनेमाचं नाव होतं नॉट ओनली मिसेस राऊत. त्या सिनेमासाठी मला बरेच पुरस्कार मिळाले, आणि मला वाटतं की मुंबईने माझ्या पहिल्या सिनेमात आणि पहिल्या नाटकातही माझी दखल घेतल्यामुळे माझा प्रवास एका अर्थानं सोपा झाला. पण पहिला सिनेमा येईपर्यंत आणि पहिलं नाटक येईपर्यंत मध्ये असा खेळ होता स्वतःच्या मनाशी की तुमची मान एवढी आहे, तुम्ही असे बारीक दिसता. जसं मला पहिलं नाटक जेव्हा मिळालं तेव्हा मी राहायला मलबार हिलला होतो, आमदार होते आमच्या गावचे, त्यांच्याकडे मी राहायचो. तेव्हा माझा स्ट्रगलर म्हणून पत्ता होता मलबार हिलचा. लोक हसायचे माझ्यावर की स्ट्रगलर का पत्ता, म्हणजे ॲड्रेस जो आहे तो मलबार हिल काय, तो मलबार हिलचं स्ट्रगल करतोय. सिद्धिविनायकला तालीम व्हायची भूपेश गुप्ता भवनला, तिथून मी राहायला नेपिन्स रोडला होतो. संपूर्ण प्रवासात मी स्वतःला एकच सांगायचं की मला नगरला परत जायचं नाही. म्हणजे मी मनात एकच गोष्ट सतत म्हणायचं, माझ्या हातात सतत नाटकाचं स्क्रिप्ट असायचं, आणि मनात एकच विचार असायचं की मला नगरला परत जायचं नाही. आणि मग मी सगळं चालू असताना मग घर झालं, गाड्या झाल्या, आता काय करायचं, आता आपण आपल्याला काही गोष्टी सांगायच्यात आपल्या आवडत्या, आपल्याला सिनेमा बनवायचा. पण मी ज्या प्रकारचा सिनेमात काम करतो, ज्या प्रकारचा सिनेमा मी प्रेफर करतो, त्याला मॅक्सिमम आपण त्याला म्हणू की चांगल्या शब्दात आर्ट हाऊस सिनेमा मला आवडतो करायला, कारण त्यात सामान्य माणसाचं जीवन, त्याची कथा असते, त्याची गोष्ट असते, आणि त्याच्यामध्ये लौकिक अर्थानं हिरो हिरोईन्स असं नसतात, म्हणजे हिरो हिरोईन्स आणि विलन्स असं नसतात, ते सामान्य माणूस किंवा एक घटनाचं एक स्टोरी सिनेमाचं हिरो असते. अशा प्रकारचा एक सिनेमा करायचा होता, आणि हा रे राया जो सिनेमा आहे हा माझ्याकडे असाला की माझ्या ह्याच्या आधीचा सिनेमा जो रिलीज झालेला नाही, तसं मला ह्याच्या आधी मी दोन सिनेमे केलेत, त्यातला एक सिनेमा कोर्टात केस चालू आहे एका सिनेमाची, आणि दुसरा सिनेमाचा मी स्वतः प्रोड्युसर आहे, पण तीन प्रोड्युसर आहेत त्याला, त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा वाद आहे. त्याच्यामुळे रिलीज होणारा हा माझा पहिला सिनेमा, पण हा तसा तिसरा सिनेमा. ह्या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शकाच्या शोधात होते, आणि माझ्या आधीच्या सिनेमाचं DI जिथं चाललं होतं तिथं हे गेले, त्यांनी सांगितलं की आम्हाला एक सिनेमा बनवायचा आहे, आम्हाला दिग्दर्शक सुचवा. तर ती म्हटली की हा जो सिनेमा माझ्यासमोर DI टेबलवर आहे, या सिनेमाचा दिग्दर्शक मिलिंद शिंदे आहेत, मला वाटतं की त्यांना विचारा. आणि मग त्या DI कलरिस्टकडून हा सिनेमा माझ्याकडे आला, आणि जेव्हा त्यांनी मला स्टोरी सांगितली या सिनेमाची रे रायाची, अर्थात तेव्हा त्याचं नाव रे राया नव्हतं, आणि मला वाटलं की ही गोष्ट चांगली आहे, या गोष्टीमध्ये काहीतरी जर्म आहे, याचा जीव चांगला आहे, या गोष्टीचा याचा गाभा चांगला आहे, याच्यामध्ये खोदकाम करायला जागा आहे, ह्याला चांगलं सजवता येईल. आणि मग मी ती कथावस्तू ताब्यात घेतली, माझ्यापर्यंत त्यावर संस्कार केले. काही शाळा कॉलेजमध्ये असताना, दिल्लीत असताना, FTL असताना आम्हाला सॉन्ग प्रोडक्शन एक असायचं, प्लेबॅक आम्हाला एक एक्सरसाइज करायला लागायची. तर ती आणि मी कॉलेजमध्ये असताना गाणी कधी कधी कविता आपण लिहितोच, तर त्यात मी म्हटलं की बाकी कोणाला लिहायला सांगण्यापेक्षा आपणच गोष्ट लिहू, आपलं गाणी लिहू.
गाणी तयार झाली. मंगेश झाकडेने अतिशय त्याला उत्तम संगीत दिलेलं आहे. यातून हा सगळा सिनेमा तयार झाला आहे. मी असं म्हणतो की मला भावणारी, मला आवडणारी अशी गोष्ट पाहिजे, मला काहीतरी सांगायचं आहे अशी एक गोष्ट पाहिजे. फार पूर्वी एक मी छोटीशी कविता ऐकली होती. ते कवितेचा अर्थ असा होता की कलावंत सिनेमाचं देणं लागतं. म्हणे एका गावात छोटासा दंगा झाला, फतवा निघाला, पकडा रे पकडा, आरोपींना पकडा. आरोपी पकडले गेले, एक एक करून आरोपी न्यायाधीशासमोर उभे केले. न्यायाधीश महोदय म्हणाले, कोण आहे पहिला आरोपी? म्हणून एक पहिला आरोपी उभा केला वकिलाने. न्यायाधीश महोदय म्हणाले, काय आरोप आहे या माणसाचा? म्हणजे हा एका दलाचा प्रमुख आहे, याच्यामुळं दंगल भडकली. अच्छा. न्यायाधीश महोदयाने त्याच्याकडे खालून वर बघितलं आणि म्हणाले की याला दोन फटके मारा आणि सोडून द्या. दुसरा आहे का कोणी आरोपी? न्यायाधीश महोदय कडाडले. वकील म्हणाला, आहेत आहेत, अजून आहे. एक जण येऊन उभा राहिला. न्यायाधीश महोदय म्हणाले की काय यांनी काय केलं? तुम्ही हा या पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा त्या दंग्याला कारणीभूत आहे. जज साहेब चिडले, म्हणाले याला एक पाच फटके मारा आणि सोडून द्या. दोन तीन आरोपी येत गेले. शेवटी एक जण आला. न्यायाधीश म्हणाले, हा कोण आहे? वकील म्हणाले, सर हा कलावंत आहे. न्यायाधीश महोदयाने त्याच्याकडे खालून वर पाहिलं, म्हटलं की याला 1000 फटके मारा. कलावंत गावात असताना दंगली होतातच कशा? तर माझं असं म्हणणं आहे की हे माझं काम आहे, एखाद्या राज्याचं, एखाद्या कॉलनीचं, देशाचं आरोग्य सांभाळणे माझं काम आहे, त्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन असो असं माझं म्हणणं आहे. मला या चॅनलचे मी मनापासून अतिशय आभार मानतो की मला एवढं बोलण्यासाठीचं, माझं मन व्यक्त करण्यासाठीची म्हणून एक सोय केली, एक व्यासपीठ, एक मला विचारपीठ दिलं. आणि मला वाटतं की रे राया सिनेमा पॉझिटिव्ह विचार सांगणारा सिनेमा आहे. मला वाटतं की एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा सिनेमा आहे, तर तो आपण नक्की बघा. अभिनय क्षेत्रात म्हणजे मी पहिलं नाटक केलं मोहन वाघांकडे. मोहन वाघ म्हणजे ह्या नाट्यक्षेत्रातले सगळ्यात मोठा दादा आणि मोठा माणूस. तर मी कधी प्रयोगाला किंवा तालमीला उशिरा गेल्याचं मला स्मरत नाही, कारण मला 7 म्हणजे माझे 6 म्हणजे माझे 7 वाजून 60 मिनिटं असा माझा एक साधा रिवाज आहे. तर एकदा गडकरींच्या प्रयोगाला ठाण्याला जायला 4 प्रयोग होता आणि मी 4 ठाणा स्टेशनला होतो. 5 तिकडं नाटकवाले, माझं संपूर्ण टीम माझी वाट बघते. मी कसाबसा 4:30 उशिरा पोहोचलो, कारण गाडी प्लॅटफॉर्मच्या बाहेर थांबली होती, फलाटावर येईच ना गाडी, त्यामुळे मला काही उतरता येईना. आणि मग ती बातमी मोहन वाघांपर्यंत गेली की मिलिंद शिंदे 1.5 लेट आले प्रयोगाला. आणि मग सगळ्या आमच्या चमूला असं वाटलं की आता मोहन वाघ यांची खरडपट्टी काढणार, रागवणार येतात. मॅनेजर म्हणाले की तुम्ही मोहन वाघांना फोन करा. मी मोहन वाघांना फोन केला आणि मी त्यांना म्हटलं की चूक झाली माझी. ते म्हटले की काय हरकत नाही, मला माहिती तू मुद्दाम उशिरा येणार नाहीस, काहीतरी झालं असेल. तर मला असं वाटलं की आपल्या आधीच्या चांगल्या सवयीचा, आपल्या चांगल्या रेप्युटेशनचा आपल्याला नेहमी फायदा होतो. आणि मला वाटतं की ही अतिशय चांगली, आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या अंगाला जे तुम्ही वळण लावलेलं आहे त्याचा तुम्हाला कधी कधी असा फायदा होतो की म्हणजे मला वाटलं की मला माझ्या ते कडाडतील. पण नेमकं माझं पाठीमागचं रेकॉर्ड त्यांना माहीत होतं की हा माणूस उशिरा येणारा नाहीच आहे, काहीतरी असं घडलं असणार म्हणून हा माणूस उशिरा आलेला. आणि चांगल्या आठवणी म्हणजे की मी माझा जेव्हा पहिला सिनेमा आला होता तेव्हा गाडी नव्हती, काही नव्हती, मी लाल एसटीने फिरायचो. तर एकदा एका माणसाने माझ्या पाठीमागून खांद्यावर हात ठेवला, म्हणाला की मी तुमचा सिनेमा बघितला काल, नॉट ओनली मिसेस राऊत. बोललो, हो धन्यवाद, मला तुमच्यासोबत एक काम आहे. आपण चहा प्यायचा दोघांनी अर्धा अर्धा, म्हणजे माझ्या मला आईला सांगता येईल की मी आज नॉट ओनली मिसेस राऊत म्हटलं त्या नाटासोबत चहा पिऊन आलो. मी म्हणलं, चहा पित नाही मी, तुम्ही काय पिता मला सांगा? दूध पिता, पण अर्धा अर्धा प्यायचं आणि पैसे मी देणार. आणि एकच कप आपण दूध प्यायचं आणि त्यातला अर्ध मी पिणार. तर असे काही असे लाघवी माणसं भेटतात आणि असं वाटतं की हे म्हणजे आपण कसं त्यांच्या मनात रुतलो आहोत, कशामुळे रुतलो आहोत. मला वाटतं की मग ते माध्यम, तो बांध तयार झाला कशामुळे, तर मला वाटतं की ते ती माझी कला, ती तो अभिनय, तो धागा जोडला गेला आमच्यामध्ये. मग त्या धाग्यामुळं हा एक पूल तयार झाला नात्यांचा. आणि कुठलंही ओळख नाही आधीची, आधीचा कुठलाही संपर्क नाही, ना फोन नंबर आहे, पण असं केवळ माझ्याकडं जे काही आहे त्या माध्यमातून हा बंध तयार होता. असं बऱ्याच गोष्टी आहेत. आणि एक सिरियल करायचं मी तांबडे बाबा, तर मला वाटतं की आज त्या सिरियलला 4-5-6 वर्षे होऊन गेली, पण अजूनही कुठल्याही फंक्शनला गेलं की मला अजूनही मला त्यातलं ते डायलॉग म्हणायला लावतात लोक. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा येऊन आपण तिथेच उत्तराजवळ थांबतो की तुमची कलाच तुमच्यामध्ये प्रेक्षकामध्ये एक असं नातं तयार करते
आपुलकी तयार करते आणि मला आमचे काही जवळचे लोक म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मला ह्या मोठ्या बंगल्यातली माणसं कदाचित नाही ओळखणार पण मला स्वीपर ओळखणार मला सिक्युरिटी गार्ड ओळखणार आमचे एक मित्र मला गमती नाही अगदी गमती नाही म्हणतात या गरीबाचा अजय देवगण आहे म्हणून असं काही काही गोष्टी तर तो बऱ्याच मंडळींना टॅक्सी ड्रायव्हर असो हे आपने यहां से गया है मतलब ह्या हा माणूस कदाचित ह्याच्यातून गेला असेल एकदा ती फुलाणी नाटकानंतर वामन केंद्रेंच्या घरी काही माणसं गेली आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही त्या झोपडपट्टीमधल्या माणसाला मिलिंद शिंदेला सिनेमात नाटकात घेतले आणि आम्ही तेवढे मुंबईत इतके वर्ष काम केले तुम्ही आम्हाला काय घेत नाही तर वामन केंद्रांना शेवटी खुलासा करावा लागला की तो माणूस तो रोल करतो आहे तसा ही इज अ ट्रेन ही इज फ्रॉम नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही इज फ्रॉम फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर मला वाटतं की हा पुन्हा तेच आहे की तुमचं सामान्यपण तुमचं ते माणूसपण तुम्हाला जपणं अगदी अनिवार्य आहे मला वाटतं की मी ते जपण्याचं मला वाटतं की कितीही तुम्हाला उभारी मिळाली कितीही तुमचं भारी काम झालं तुमच्या अभिनयाचं कौतुक झालं तरी पाय जमिनीवरून तुमचं उचलता कामाने तुम्ही कारण पाय थोडेसे वर गेले की पडायची भीती ती जास्त असते आणि मला ती मला ते नाही होऊ द्यायचं कधी कारण खूप लांब जायचं म्हणजे खूप मोठा प्रवास करायचा आणि मी नेहमी असं म्हणतो की मी काय केलं मला माहीत नाही म्हणजे किती काम करतो किती चांगले सिनेमे किंवा किती मला किती अभिनय होतो मला माहीत नाही उद्या माझा मुलगा मुलगी भाची पुतणी ह्यांना जर कोणी विचारलं की तुमचे काका काय करतात तुमचे मामा काय करायचे तर त्यांना किमान अभिमानानं आपले चार तर सिनेमे सांगता आलं पाहिजे मला असं वाटतं की आपण काम करतो आपलं नाव होतं पण मला नेहमी काळजी वाटते की आपला भाचा आपली भाची पुतण्या मुलगा यांना तर उद्या कोणी विचारलं की तुमचे मामा तुमचे वडील किंवा तुमचे काका काय करायचे तर त्यांना किमान अभिमानानं चार सिनेमाची नावं सांगता यायला पाहिजे त्यांना माहीत असतील ते तर एक कलाकार जन्मतो काम करतो त्याचं आयुष्य होतंही पण नंतर त्याची कलाकृती कुठलीच लक्षात राहत नाही मला वाटतं की कलाकार लक्षात राहत नाही म्हणजे तो कलाकार कलाकार म्हणून त्यांनी काय फार उजवं काम केल्याचं म्हणजे उजवं काम केलं असं मला वाटत नाही त्याची तो त्याचं नाटक त्याचा अभिनय आणि मला वाटतं की बाकी कशाहीपेक्षा म्हणजे त्यांनी इकडे फ्लॅट घेतला तिकडे बंगला मांडला यापेक्षा तुमच्या अभिनयाच्या तुमच्या कलाकृतीच्या तुमच्या भूमिकांच्या माध्यमातून तुम्ही रसिकाच्या मनात जिवंत राहिलं तर ते फार त्या नाटासाठी चांगलं राहतं आणि संपत नाही काही ही वाट म्हणजे मला कधी कधी लोक म्हणतात की तुमचं व्हिजिटिंग कार्ड आहे का मी म्हटलं मी छापलं नाही कारण मला त्यावर काय लिहावं असा नेहमी प्रश्न पडतो कारण एखादा डॉक्टर जेव्हा MBBS करतो किंवा MS करतो त्याला ती पदवी मिळते आणि त्याचं डॉक्टर पण होतं एखादा इंजिनियर डिग्री घेतो आणि त्याला ते इंजिनियर होता येतं पण ॲक्टर असं कसं होता येईल म्हणजे मला कारण ती सतत होण्याची प्रोसेस आहे आणि जी होण्याची प्रोसेस आहे त्याचं डेझिग्नेशन कसं येईल एका कागदावर कारण मी अजून ॲक्टर झालेलोच नाही तर मग मी तो ती कार्ड छापू कसं म्हणून मी आज ताग्यात कार्ड छापलेलं नाही कधी छापणार पण नाही कारण मला कधीच वाटणार नाही आणि ज्या दिवशी मला वाटेल की मी नट झालेलो आहे किंवा मला येतं तर तो माझा कपाळ मोक्ष आहे मी तो कारण मला असं वाटतं की ही ह्या सगळ्यात कलाक्षेत्राची कुठल्याही ह्याची अशी आहे की तुम्हाला जेव्हा असं वाटलं की बस मला ते आलं आणि मला वाटतं की मला वाटतं की हे क्षेत्रातलं कुठलंही काम मला येऊच नाही आणि ते मला येण्याचा ध्यास माझ्या मनात सतत असावा त्यासाठी सदैव प्रयत्न करत असतो मला एका गोष्टीने कायम सुख दिलेलं आहे की मला चांगले लेखक वाचायला मिळाले आणि मी नेहमी असं म्हणतो की गायक त्याचा रियाज करतो बासरीवादक त्याचा रियाज करतो तबलेवाला त्याचा रियाज करतो हार्मोनियमवाला त्यांचा रियाज करतात नट काय रियाज करतात नट रियाज करतात मी माझा एक रियाज शोधून काढलेला आहे म्हणजे मी समजा एका कथासंग्रहामध्ये जर 10 कथा असतील तर 10 कथांमधली 5 पात्र मला वाटतं की 50 पात्र मला एका कथासंग्रहात मिळतात आणि तो माझ्याकडं ठेवा राहतो मला उद्या कुठलं काही पात्र करायची वेळ आली तर मला ह्या पुस्तकातली 50 पात्र माझ्याकडे असतात आणि त्यांचं मिळून त्यातलं एक दोन्हीचं मिळून एक असं मी एक तयार करू शकतो बऱ्याच वेळा लेखक एखादं वाक्य लिहून जातात कसं नुसं हसत बसला तो एका कोपऱ्यात शून्यामध्ये बघत हे वाक्य लिहिलेलं आहे तर ही इमोशन हे शब्द ॲक्टरला इनॅक्ट करता येतात का तू करू शकेल का हे सगळं तर हे असं पुस्तक थोडंसं बाजूला ठेवून एकदा ते कोपऱ्यात बसून करायला पाहिजे कारण आपण बँकेत काम करून अभिनय करत नाही आपण स्वतः निवडलेलं पेश आहे आणि त्याबद्दल चिकित्सक राहणं हे आपलं काम आहे म्हणून मला असं वाटतं की जे पाहिलं होतं नट म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला आहे आणि कधी कधी वाटायचं की मला एक गोष्ट सांगायची मलाही या सिनेक्षेत्रात दिग्दर्शक म्हणून यायचं होतं आणि ह्या सिनेमाच्या माध्यमातून मी
आपल्यासमोर दिग्दर्शक म्हणून येतो. रे राया नावाचा माझा सिनेमा लवकरच आपल्यासमोर येतो आहे. 20 तारखेला जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की बघा रे राया.